वेलकम डियर स्टूडेंट्स, जेआरपीएस जूनियर कॉलेज नारायणगांव, ऑनलाइन लेक्चर सीरीज, सब्जेक्ट एग्रीकल्चर साइंस एंड टेक्नोलॉजी, स्टैंडर्ड 12। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर मध्ये आपण फार्म मॅनेजमेंट पार्ट 2 अभ्यास केला आहे। त्यामध्ये आपण सिलेक्शन ऑफ फार्म, देन लेआउट, फार्म लेआउट त्या ठिकाणी पाहिला आहे। आता फार्म मॅनेजमेंट पार्ट 3 आज आपण अभ्यासणार आहोत। इन दिस टॉपिक फर्स्ट फार्म प्लॅनिंग। फार्म प्लॅनिंग म्हणजे शेतीमध्ये आपण जे काही नियोजन करतो, ते नियोजन करण्यासाठी कशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट केलं पाहिजे, तर त्याचे जे काही कन्सेप्ट आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। फर्स्ट फार्म प्लॅनिंग। फार्म प्लॅनिंग इज अ डेलिबरेट अँड कॉन्शियस एफर्ट्स ऑन द पार्ट ऑफ द फार्मर to think about the farm programs, technological developments, changes in physical and economical situation, price structure, etc. So farm planning म्हणजे काय? The deliberate and conscious efforts on the part of the farmer. त्यामध्ये शेतकरी त्या ठिकाणी शेतामध्ये काम करत असतात, मग त्यामध्ये प्लॅनिंग करत असताना जो फार्म प्रोग्राम आहे, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहे, चेंजेस इन फिजिकल अँड इकॉनॉमिकल सिच्युएशन, प्राईस स्ट्रक्चर, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून शेतीमध्ये प्लॅनिंग करावं लागतं। देन त्याची दुसरी व्याख्या आहे, इट इज द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन द फार्म बिझनेस which involves organization and management of limited resources. It is the decision making, म्हणजे एक निर्णय घेण्याचं त्या ठिकाणी एक साधन आहे। त्यामध्ये फार्म बिझनेस, जो आपला फार्मचा जो व्यवसाय आहे, which involves organization, मग त्या ठिकाणी आपल्याला एक सुसूत्रता त्या ठिकाणी आपल्याला तयार करता आली पाहिजे, and management of लिमिटेड रिसोर्सेस। त्यानंतर जे रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड त्या ठिकाणी उपलब्ध असतात, त्याचं मॅनेजमेंट आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल याचा एक प्लॅन आपल्याला तयार करावा लागतो, त्याला आपण फार्म प्लॅनिंग असं म्हणतो। दुसरी व्याख्या तुम्ही लक्षात घ्या, इट इज द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन द फार्म बिझनेस विच इन्वॉल्व्स ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट ऑफ लिमिटेड रिसोर्सेस। देन ॲडव्हान्टेजेस ऑफ फार्म प्लॅनिंग। फार्म प्लॅनिंगचे जे काही ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण पाहूयात। इन्कम इम्प्रूव्हमेंट, फर्स्ट ॲडव्हान्टेजेस इन्कम इम्प्रूव्हमेंट, प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी टू कल्टिवेटर्स टू इम्प्रूव्ह देअर इन्कम। तर जे काही प्रोड्युसर असतात, कल्टिवेटर असतात, त्यांना त्या ठिकाणी आपण एक संधी तिथं उपलब्ध होते। फार्म प्लॅनिंग केल्यानंतर त्यांच्या इन्कम मध्ये इम्प्रूव्हमेंट कशा पद्धतीनं करता येईल याचं त्या ठिकाणी प्लॅनिंग करता येतं। देन सेकंड, एज्युकेशनल प्रोसेस। प्लॅनिंग ऍक्ट ॲज अ सेल्फ एज्युकेटिंग टूल्स फॉर फार्मर्स। आता ही एज्युकेशनल प्रोसेस या ठिकाणी आहे फार्म प्लॅनिंगची। प्लॅनिंग ऍक्ट ॲज अ सेल्फ एज्युकेटिंग टूल्स फॉर फार्मर्स। फार्मर्ससाठी हे सेल्फ एज्युकेटिंग टूल म्हणून त्याचा वापर करू शकतात। जर आपण व्यवस्थित फार्मचं प्लॅनिंग केलं वेगवेगळ्या कामांचं, तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचण येत नाही त्यांच्या फार्मवरती वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी। देन डिझायरेबल ऑर्गनायझेशनल चेंजेस।
introduce desirable changes in farm organization. Farm वरती आपल्याला वेगवेगळे बदल करावे लागतात, मग त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करणं आवश्यक असतं. त्यामुळे डिझायरेबल ऑर्गनायझेशन चेंजेस इंट्रोड्यूस डिझायरेबल चेंजेस इन फार्म ऑर्गनायझेशन. देन फोर्थ ऍडव्हान्टेजेस, प्लॅनिंग मिनिमायझेस अनसर्टेनिटी. तर प्लॅनिंग केल्यानंतर या ठिकाणी जी रिस्क आहे ती मिनिमाइज होते. फार्ममध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी अडचणी पाहायला मिळतात, त्या अडचणी दूर करता येतात, मिनिमाइज करता येतात, कमी करता येतात, जर आपण व्यवस्थित फार्म प्लॅनिंग केलेलं असेल तर. देन फिफ्थ ऍडव्हान्टेजेस, प्लॅनिंग फॅसिलिटेट्स कोऑर्डिनेशन. त्यानंतर योग्य पद्धतीने फार्म प्लॅनिंग केलं तर त्या ठिकाणी व्यवस्थित कोऑर्डिनेशन आपल्याला वेगवेगळ्या कामांचं त्या ठिकाणी ठेवता येतं. तर अशा पद्धतीनं ऍडव्हान्टेजेस ऑफ फार्म प्लॅनिंग, इन्कम इम्प्रूव्हमेंट, एज्युकेशनल प्रोसेस, डिझायरेबल ऑर्गनायझेशन चेंजेस, प्लॅनिंग मिनिमायझेस अनसर्टेनिटी, प्लॅनिंग फॅसिलिटेट्स कोऑर्डिनेशन, तर हे पाच मुद्दे ऍडव्हान्टेजेसमध्ये आलेले आहेत. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ गुड फार्म प्लॅन. आता या ठिकाणी गुड फार्म प्लॅनचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, जे उद्दिष्ट आहे ते आपण पाहूया. फर्स्ट, इफिशियंट यूज ऑफ फार्म रिसोर्सेस सच एज लेबर अँड इक्विपमेंट. तर फार्म प्लॅन जो आहे तर त्याचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, जे उद्दिष्ट आहे, त्यातलं पहिलं इफिशियंट यूज ऑफ फार्म रिसोर्सेस सच एज लेबर अँड इक्विपमेंट. तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी फार्मचे जे रिसोर्सेस आहेत त्यामध्ये लेबर आणि इक्विपमेंट यांचा योग्य पद्धतीनं वापर यामध्ये केला गेला पाहिजे. देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह, बॅलन्स कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस एंटरप्राइजेस. त्याचबरोबर बॅलन्स्ड कॉम्बिनेशन म्हणजे एक सूत्रबद्ध त्या ठिकाणी कॉम्बिनेशन करणं आवश्यक आहे. जे वेगवेगळे एंटरप्राइजेस आहेत, तर वेगवेगळे एंटरप्राइजेस म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आपल्या फार्मवरती आपण क्रॉप लावतो, पोल्ट्री उद्योग करतो, काही ठिकाणी फार्म पॉन्ड मध्ये आपण फिश प्रोडक्शन करतो, त्यानंतर ॲनिमल हजबंडरी आहे ज्यामध्ये आपण जनावरांचा गोठा वगैरे तयार करतो. हे झाले वेगवेगळे एंटरप्राइजेस. तर याचं बॅलन्स्ड कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी करत असतो. देन थर्ड ऑब्जेक्टिव्ह, ऍडव्हान्स अवॉइडन्स ऑफ एक्सेसिव्ह रिस्क अँड प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी. त्यामध्ये आपण जी रिस्क आहे ती त्या ठिकाणी अवॉइड करण्याचं काम केलं जातं. त्यानंतर प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जी लवचिकता आहे ती त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. मग त्यामध्ये रिस्क मिनिमाइज होते. त्यानंतर वेगवेगळे जे एंटरप्राइजेस आहेत ते एकमेकाला पूरक असल्यामुळे त्याचा एकमेकाला त्या ठिकाणी उपयोग होतो. देन फोर्थ ऑब्जेक्टिव्ह, यूज ऑफ फार्मर्स नॉलेज ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स. त्यानंतर फार्म प्लॅनिंग केल्यानंतर फार्मरचं नॉलेज, ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स आपल्याला त्या ठिकाणी यूज करता येतो. देन फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह, यूज ऑफ इफिशियंट मार्केटिंग फॅसिलिटीज. त्यामध्ये आपल्याला योग्य पद्धतीने इफिशियंट मार्केटिंग फॅसिलिटीज आपल्याला वापरता येतात. देन सिक्स्थ ऑब्जेक्टिव्ह, यूज ऑफ लॅटेस्ट ऍग्रिकल्चरल मेथड्स अँड प्रॅक्टिसेस. तर सहावं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, यूज ऑफ लॅटेस्ट ऍग्रिकल्चरल मेथड्स अँड प्रॅक्टिसेस. तर फार्म प्लॅनिंगमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अगोदरच आपण प्लॅन केल्यामुळे वेगवेगळ्या ज्या लॅटेस्ट ऍग्रिकल्चरल टेक्नॉलॉजीज आहेत त्यांचा वापर आपण तिथं करू शकतो. वेगवेगळ्या प्रॅक्टिसेसचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. तर अशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह ऑफ गुड फार्म प्लॅन या ठिकाणी आपण पाहिले, इफिशियंट यूज ऑफ फार्म रिसोर्सेस, बॅलन्स्ड कॉम्बिनेशन ऑफ एंटरप्राइजेस,
अवॉइड एक्सेसिव रिस्क एंड प्रोवाइड फ्लेक्सिबिलिटी, यूज ऑफ फार्मर नॉलेज ट्रेनिंग एंड एक्सपीरियंस, यूज ऑफ एफिशिएंट मार्केटिंग फैसिलिटी, यूज ऑफ लेटेस्ट एग्रीकल्चर मेथड एंड प्रैक्टिसेस. देन कैरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड फार्म प्लान, त्यानंतर जे काही कैरेक्टरिस्टिक्स आहेत त्यामध्ये जी काही वैशिष्ट्ये आहेत ती किंवा जे कॅरेक्टर्स आहेत ते आपण याच्यामध्ये पाहूयात फार्म प्लॅनचे. फर्स्ट, इफिशियंट युटिलायझेशन ऑफ ऑल अवेलेबल रिसोर्सेस ऑन द फार्म. फार्मवरती असणारे जे काही रिसोर्सेस आहेत त्यांचा योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी वापर होतो. इट शुड बी फ्लेक्झिबल ॲज पर चेंजिंग एन्व्हायरमेंट. त्यानंतर जे काही एन्व्हायरमेंट आहे ते सतत चेंज होत राहतं, मग त्या चेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये आपण आपलं फार्म प्लॅन योग्य पद्धतीने केला तर त्या ठिकाणी तो फ्लेक्झिबल त्या ठिकाणी होतो, लवचिक होतो. देन इट शुड बी सिम्पल अँड इझिली अंडरस्टूड. त्याचबरोबर जो फार्म प्लॅन आपण करणार आहे तो सिम्पल अँड इझिली अंडरस्टूड त्या ठिकाणी असला पाहिजे. देन इट शुड इन्शुअर्स बॅलन्स प्रोडक्शन प्रोग्रॅम. त्यानंतर बॅलन्स्ड प्रोडक्शन प्रोग्रॅम, यामध्ये वेगवेगळ्या पिकांचं त्या ठिकाणी प्लॅनिंगमध्ये अंतर्भाव केल्यामुळे त्या ठिकाणी बॅलन्स्ड प्रोडक्शन आपल्याला मिळतं. देन फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स, प्लॅन मेंटेनिंग अँड इम्प्रूव्हिंग सॉइल फर्टिलिटी. त्यानंतर जो प्लॅन आपण केलेला आहे त्यामध्ये मेंटेनिंग अँड इम्प्रूव्हिंग सॉइल फर्टिलिटी, जी मातीचं उत्पादन क्षमता आहे ती त्या ठिकाणी वाढवण्याचं काम या प्लॅनच्या मार्फत करता येतं. देन इट शुड अवॉइड टू रिस्की एंटरप्राइज. त्याचबरोबर प्लॅनमध्ये आपण जे रिस्की एंटरप्राइज आहे, रिस्की एंटरप्राइज म्हणजे काय तर असे उद्योग कि ते नेहमी रिस्की असतात, त्यापासून आपल्याला नुकसान होऊ शकतं, असे उद्योग आपण आपल्या शेतीमध्ये करायचे नाहीत, अवॉइड करायचं. त्यानंतर इट शुड कन्सिडर द गोल्स, नॉलेज, ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स ऑफ द फार्मर्स. आता फार्म प्लॅन करत असताना आपण या ठिकाणी जी ध्येय आहेत, गोल्स आहेत, ते आपण विचारात घेतली पाहिजेत, फार्मरची कुठली आहेत ती. त्यानंतर फार्मरचं नॉलेज, ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स त्या ठिकाणी आपण पाहिला पाहिजे. देन एट कॅरेक्टरिस्टिक्स, इट शुड फॅसिलिट इफिशियंट मार्केटिंग ऑफ फार्म प्रोडक्ट्स. त्यानंतर फार्म प्लॅनिंगमध्ये आपण इफिशियंट मार्केटिंग ची जी सुविधा आहे ती या ठिकाणी फार्म प्रोडक्ट्सला प्रोव्हाइड केली पाहिजे, त्याचा विचार या ठिकाणी फार्म प्लॅन बनवताना आपण करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या गुड फार्म प्लॅनच्या, त्यामध्ये फर्स्ट इफिशियंट युटिलायझेशन ऑफ ऑल रिसोर्सेस, इट शुड बी फ्लेक्झिबल, इट शुड बी सिम्पल अँड इझिली अंडरस्टूड, इट शुड इन्शुअर्स बॅलन्स्ड प्रोडक्शन प्रोग्रॅम, देन प्लॅन मेंटेनिंग अँड इम्प्रूव्हिंग सॉइल फर्टिलिटी, इट शुड अवॉइड टू रिस्की एंटरप्राइजेस, इट शुड कन्सिडर द गोल, नॉलेज, ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स ऑफ द फार्मर्स, इट शुड फॅसिलिट इफिशियंट मार्केटिंग ऑफ फार्म प्रोडक्ट. देन नेक्स्ट टॉपिक फार्म बजेटिंग. फार्म बजेटिंग इज अ प्रोसेस ऑफ एस्टिमेटिंग कॉस्ट, रिटर्न अँड नेट प्रॉफिट ऑफ फार्म ऑर अ पर्टिक्युलर एंटरप्राइज. तर फार्म बजेटिंग म्हणजे काय, तर त्यामध्ये आपण फार्मचं बजेटिंग करतो, त्या ठिकाणी जो जमा खर्च आहे त्याचा ताळेबंद आपण फार्म बजेटिंगमध्ये करत असतो, त्याला आपण ताळेबंद म्हणतो, शेतीचा ताळेबंद. मग त्यामध्ये एस्टिमेटिंग कॉस्ट आपण घेतो, त्यानंतर रिटर्न अँड नेट प्रॉफिट, त्याचबरोबर फार्म प्रोड्यूसपासून आपल्याला किती रिटर्न मिळालेला आहे तो आपण याच्यामध्ये त्याची नोंद करतो. त्यानंतर नेट प्रॉफिट आपण काढतो, जमा खर्च एकत्रित केल्यानंतर फायदा किती झालेला आहे तो आपण याच्यामध्ये त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण फार्म बजेटिंगमध्ये त्या ठिकाणी पाहत असतो. त्यामुळे फार्म बजेटिंगची व्याख्या लक्षात ठेवा, फार्म बजेटिंग इज अ प्रोसेस ऑफ एस्टिमेटिंग कॉस्ट, रिटर्न अँड नेट प्रॉफिट ऑफ अ फार्म ऑर अ पर्टिक्युलर
एंटरप्राइज. देन टाइप्स ऑफ फार्म बजेटिंग, त्यामध्ये आता त्याचे तीन टाइप आहेत फार्म बजेटिंगचे. त्यामध्ये फर्स्ट पार्शियल बजेटिंग. आता पार्शियल बजेटिंग म्हणजे काय, तर इट रेफर्स टू इस्टिमेटिंग द आउटकम्स ऑर रिटर्न्स फ्रॉम अ पार्ट ऑफ द बिझनेस. दिस इज अ शॉर्ट ड्युरेशन बजेट. पार्शियल बजेटिंग मध्ये आपण शॉर्ट ड्युरेशन एका छोट्या कालावधीसाठी आपण या ठिकाणी ते बजेटिंग करतो. मग इट रेफर्स टू इस्टिमेटिंग द आउटकम्स ऑर रिटर्न्स फ्रॉम पार्ट ऑफ द बिझनेस. एखाद्या छोट्याशा पार्ट मधनं किती त्या ठिकाणी नफा तोटा होतो ते आपण पार्शियल बजेटिंग मध्ये त्या ठिकाणी त्याची नोंद करत असतो. अँड दिस इज अ शॉर्ट ड्युरेशन बजेट, त्याला आपण शॉर्ट ड्युरेशन बजेट असं म्हणतो. देन कम्प्लीट बजेटिंग. कम्प्लीट बजेटिंग मीन्स इट रेफर्स टू प्रिपेरिंग आउट अ प्लॅन, प्रिपेरिंग आउट अ प्लॅन फॉर द फार्म ॲज अ होल फॉर डिसिजन अबाउट अन एंटरप्राइज. इट कन्सिडर ऑल द क्रॉप्स अँड लाईव्ह स्टॉक प्रोड्युसिंग मेथड्स अँड इस्टिमेट कॉस्ट अँड रिटर्न्स फ्रॉम द फार्म ॲज अ होल. आता या ठिकाणी कम्प्लीट बजेटिंग, पूर्ण फार्मचं त्या ठिकाणी आपण कम्प्लीट बजेटिंग या ठिकाणी केलं जातं. मग त्या ठिकाणी क्रॉप असतील, लाईव्ह स्टॉक असेल, फिश फार्मिंग असेल, त्यानंतर पोल्ट्री उद्योग असेल, तर या सगळ्यांचं एकत्रित त्या ठिकाणी कम्प्लीट बजेटिंग ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या ठिकाणी पूर्ण फार्मचं बजेट आपल्याला त्या ठिकाणी मिळतं, त्याला आपण कम्प्लीट बजेटिंग असं म्हणतो. देन एंटरप्राइज बजेटिंग. एंटरप्राइज बजेटिंग म्हणजे काय, इट इस्टिमेट्स इनपुट्स रिक्वायर्ड, कॉस्ट इन्वॉल्व्ड अँड एक्सपेक्टेड रिटर्न्स फ्रॉम अ पर्टिक्युलर बिझनेस. आता यामध्ये आता आपल्या फार्ममध्ये वेगवेगळे बिझनेस असतात. आता वेगवेगळे बिझनेस म्हणजे कुठले, तर त्यामध्ये पहिला बिझनेस आहे शेतीचा बिझनेस. त्यामध्ये आपण क्रॉप लावतो आणि त्यापासून इन्कम मिळवतो. त्यानंतर दुसरा बिझनेस आहे डेअरी, दूध उत्पादन. मग त्यामध्ये काही जनावर आपण पाळतो, गाई पाळतो, त्यानंतर म्हशी असतात, तर यापासून आपण दूध निर्मिती करतो आणि त्यापासून काही इन्कम मिळवतो. त्यानंतर आपल्याकडे फार्म पॉन्ड असेल, शेततळ असेल, तर त्या शेततळ्यामध्ये आपण मासे त्या ठिकाणी निर्मिती करतो आणि माशांपासून त्याच्या विक्रीपासून आपण काही नफा मिळवतो. तर असे जे वेगवेगळे एंटरप्राइजेस आहेत, तर त्या पर्टिक्युलर एका एंटरप्राइजचं त्या ठिकाणी बजेटिंग केल्यानंतर त्याला आपण पर्टिक्युलर बिझनेस असं म्हणतो. मग त्यामध्ये जी काही कॉस्ट इन्वॉल्व्ह झालेली आहे आणि एक्सपेक्टेड रिटर्न्स आपल्याला काही मिळालेले आहेत, तर त्याचा वापर आपण त्या पर्टिक्युलर बिझनेससाठी त्या ठिकाणी करत असतो, त्याला आपण एंटरप्राइज बजेटिंग असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण बजेटिंगचे तीन टाईप पाहिले, पार्शियल बजेटिंग, कम्प्लीट बजेटिंग अँड एंटरप्राइज बजेटिंग. हे लक्षात ठेव. देन नेक्स्ट टॉपिक फार्म इनपुट्स. फार्म इनपुट्स म्हणजे काय, तर शेती करत असताना फार्ममध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी इनपुट्स लागतात. वेगवेगळे जे काही निविष्ठा आहेत, इनपुट्स म्हणजे काय, आपण त्याला निविष्ठा म्हणतो मराठीमध्ये. मग त्यामध्ये खतं असतात, सीड्स असतात, वेगवेगळे लेबर्स आपण वापरतो, त्याचबरोबर वेगवेगळे पंप सेट, वेगवेगळे इंजिन्स, हँड टूल्स, लाईव्ह स्टॉक्स, त्यानंतर असे जे वेगवेगळे जे घटक आहेत ते आपण त्या ठिकाणी वापरतो, निविष्ठा वापरतो, त्याला आपण फार्म इनपुट्स म्हणतो. सक्सेसफुल फार्म मॅनेजमेंट डिपेंड्स अपॉन हाऊ द व्हेरियस इनपुट्स रिक्वायर्ड टू रन द फार्म प्रॉपरली ऑर्गनाइज. तर त्यामध्ये सक्सेसफुल फार्म मॅनेजमेंटसाठी आपल्याला त्या ठिकाणी इनपुट्सची आवश्यकता असते वेगवेगळ्या. मग त्यामध्ये त्याचं प्रॉपरली ऑर्गनाइज्ड इनपुट्स आपण त्या ठिकाणी जर वापरले तर त्या ठिकाणी सक्सेसफुल फार्म मॅनेजमेंट आपल्याला करता येईल. देन आफ्टर टाइप्स ऑफ इनपुट्स. टाइप्स ऑफ इनपुट्स दोन टाइप्स आहेत, रिकरिंग इनपुट्स अँड नॉन रिकरिंग इनपुट्स. त्यामध्ये पहिलं रिकरिंग इनपुट्स, इनपुट्स विच आर ऑफनली रिक्वायर्ड नोन ॲज रिकरिंग इनपुट्स. रिकरिंग इनपुट्स कशाला म्हणायचं, तर असे इनपुट्स की ते आपण
ऑफनली रिक्वायर्ड, म्हणजे ते सतत सातत्याने त्याचा वापर आपण आपल्या फार्मिंग मध्ये करत असतो असे इनपुट, त्याला आपण रिकरिंग इनपुट्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर, सीड्स, लेबर, इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स. देन नॉन रिकरिंग इनपुट्स, दीज आर कॅपिटल इन नेचर अँड परचेस्ड वन्स. तर नॉन रिकरिंग इनपुट जे आहेत तर ते आपण एकदाच खरेदी करतो आणि ते सातत्यानं आपल्या शेतामध्ये ते आपण वापरतो, त्याला वारंवार खरेदी करण्याची गरज पडत नाही. अशा इनपुट्सला आपण नॉन रिकरिंग इनपुट्स असं म्हणतो. मग फॉर एक्झाम्पल फार्म बुलक, इम्प्लिमेंट्स अँड मशिनरी, प्लांट प्रोटेक्शन अप्लायन्सेस. प्लांट प्रोटेक्शन अप्लायन्सेस म्हणजे काय, स्प्रेइंग पंप वगैरे. देन इलेक्ट्रिक मोटर, ऑइल इंजिन, जे आपण पाणी उपसण्यासाठी ते वापरतो. देन पंप सेट मध्ये मग पाईप्स येतात, स्प्रिंकलर, ड्रिप, असं जे आहे ते पंप सेट मध्ये येतं. देन हँड टूल्स, काही हँड टूल्स असतात म्हणजे खुरपी, सायकल कोटब जे हाताने चालवण्याचे, किंवा विळे, असे जे टूल्स आहेत, जे अवजार आहेत त्याला आपण हँड टूल्स असं म्हणतो. देन लाईव्ह स्टॉक, जनावर आहेत, बुलक कार्ट. लाईव्ह स्टॉक मध्ये आपण बैल म्हणतो, बैल आपण एकदाच घेतो. देन बुलक कार्ट म्हणजे बैलगाडी. त्यानंतर बीन्स बास्केट, चेन्स, रोप्स. बीन्स म्हणजे धान्य साठवण्यासाठी आपण जे काही कोठी वापरतो त्याला आपण बीन्स म्हणतो, किंवा बास्केट ज्याला आपण जे फ्रुट्स किंवा फळं काढण्यासाठी जे बास्केट वापरतो ते, किंवा चेन अँड रोप्स याचा सुद्धा वापर आपण त्या ठिकाणी, किंवा ते खरेदी आपण एकदाच करतो त्याला आपण नॉन रिकरिंग इनपुट्स असं म्हणतो. फार्म इनपुट्स मध्ये टाइप्स लक्षात ठेवा, रिकरिंग अँड नॉन रिकरिंग इनपुट्स. देन नेक्स्ट टॉपिक क्रॉपिंग स्कीम. क्रॉपिंग स्कीम या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला हा पार्ट कट केलेला आहे या वर्षीसाठी, तरी पण आपण थोडक्यामध्ये हा पार्ट घेणार आहोत. क्रॉपिंग स्कीम, इट इज अ प्लॅन अकॉर्डिंग टू विच क्रॉप्स आर ग्रोन ऑन एन इंडिव्हिज्युअल प्लॉट ऑफ द फार्म विच एन ऑब्जेक्ट ऑफ गेटिंग मॅक्झिमम रिटर्न्स फ्रॉम इच क्रॉप विदाउट रिड्युसिंग सॉइल फर्टिलिटी. या ठिकाणी क्रॉपिंग स्कीमची व्याख्या लक्षात घ्या, इट इज अ प्लॅन, हा एक प्लॅन आहे, एक आराखडा आहे. अकॉर्डिंग टू विच क्रॉप्स आर ग्रोन ऑन एन इंडिव्हिज्युअल प्लॉट, आपण एखाद्या प्लॉटवरती जे क्रॉप ग्रो करतो त्यासाठी तयार केलेला आराखडा. ऑफ द फार्म विथ अन ऑब्जेक्ट ऑफ गेटिंग, आणि त्याचं जे ऑब्जेक्ट आहे, त्याचं जे ध्येय आहे, ऑफ गेटिंग मॅक्झिमम रिटर्न्स, जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळवायचं आहे फ्रॉम इच क्रॉप विदाउट रिड्युसिंग सॉइल फर्टिलिटी. प्रत्येक पिकामधून आपल्याला जास्तीत जास्त मॅक्झिमम रिटर्न्स मिळवायचे आहे, आणि ते मिळवत असताना आपण जी आपली फील्ड आहे, सॉइल आहे, माती आहे, त्या मातीची फर्टिलिटी त्या ठिकाणी कमी होऊ द्यायची नाही. अशा पद्धतीने जो आपण प्लॅन करतो त्याला आपण क्रॉपिंग स्कीम असं म्हणतो. व्याख्या पुन्हा एकदा पहा, इट इज द प्लॅन अकॉर्डिंग टू विच क्रॉप्स आर ग्रोन ऑन एन इंडिव्हिज्युअल प्लॉट ऑफ द फार्म विथ एन ऑब्जेक्ट ऑफ गेटिंग मॅक्झिमम रिटर्न्स फ्रॉम इच क्रॉप विदाउट रिड्युसिंग सॉइल फर्टिलिटी. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड क्रॉपिंग स्कीम. चांगल्या पद्धतीनं क्रॉपिंग स्कीम तयार करण्यासाठी त्याची काही कॅरेक्टर्स आहेत ते आपण पाहूया. इट शुड सॅटिस्फाय फूड रिक्वायरमेंट ऑफ फार्मर्स अँड हिज फॅमिली, द फॉडर रिक्वायरमेंट्स ऑफ हिज कॅटल. तर पहिला मुद्दा आहे की गुड क्रॉपिंग स्कीम तयार करत असताना या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे की फार्मरचं फूड रिक्वायरमेंट कम्प्लीट झाली पाहिजे, त्याच्या फॅमिलीच्या गरजा त्याच्या पूर्ण झाल्या पाहिजे, त्याचबरोबर त्याची जी जनावरं आहेत त्या जनावरांचं फॉडर रिक्वायरमेंट या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे. हे पहिलं कॅरेक्टर आहे गुड क्रॉपिंग स्कीम. देन सेकंड, इट शुड गिव्ह द गुड कॅश रिटर्न्स फ्रॉम कॅश क्रॉप.
त्यानंतर जे कॅश क्रॉप आपण घेणार आहे तर त्या कॉस्ट कॅश क्रॉप पासून आपल्याला गुड चांगल्या पद्धतीनं आपलं इन्कम त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. देन थर्ड पॉइंट, इट शुड मेंटेन और इवन इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द फार्म बाय प्रॉपर क्रॉप रोटेशन. त्यानंतर क्रॉपिंग स्कीम मध्ये आपण वेगवेगळ्या पिकांचं क्रॉप रोटेशन घेतलं पाहिजे. एकामागून एक पिक ज्या वेळेस आपण लावतो त्याला आपण क्रॉप रोटेशन म्हणतो. तर त्यापासून चांगली प्रोडक्टिव्हिटी आपली त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द फार्म बाय प्रॉपर क्रॉप रोटेशन. देन युटिलाइज लेबर प्रॉपरली थ्रू आउट द इयर. आता गुड क्रॉपिंग स्कीम मध्ये आपण लेबरचा विचार करतो आणि लेबरचा विचार करताना ते प्रॉपरली ते लेबर आपले युटिलाइज झाले पाहिजे. पूर्ण वर्षभर त्यांना आपल्या फार्म मध्ये काम मिळालं पाहिजे. देन इट शुड रिड्यूस द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑफ सक्सेडिंग क्रॉप. त्यानंतर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जे सक्सेडिंग क्रॉप जे आहेत म्हणजे नंतर जे क्रॉप आपण घेणार आहे एक पीक घेतल्यानंतर दुसरं जे पीक असतं ते पीक घेत असताना त्याचं कल्टिवेशनचं जे कॉस्टिंग आहे ते कॉस्टिंग त्या ठिकाणी कमी झालं पाहिजे. देन सिक्स पॉइंट, इट शुड हेल्पफुल इन इम्प्रूव्हिंग द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द फार्मर. त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तर क्रॉपिंग स्कीम करत असताना चांगल्या क्रॉपिंग स्कीमचा विचार करताना इट शुड बी हेल्पफुल इन इम्प्रूव्हिंग द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे तर जीवनमान त्या ठिकाणी त्या फार्मरचं उंचावलं पाहिजे. ते उंचावण्यासाठी त्याची आर्थिक सुबत्ता त्याला मिळाली पाहिजे. मग ती मिळवण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं गुड क्रॉपिंग स्कीम त्या ठिकाणी तयार करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं कॅरेक्टरिस्टिक्स गुड क्रॉपिंग स्कीमच्या आहेत. इट शुड बी सॅटिस्फाय फूड रिक्वायरमेंट, इट शुड गिव गुड कॅश रिटर्न्स, इट शुड मेंटेन द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द फार्म, युटिलाइज लेबर प्रॉपरली थ्रू आउट द इयर, इट शुड रिड्यूस द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑफ सक्सेडिंग क्रॉप, देन इट शुड हेल्पफुल इन इम्प्रूव्हिंग द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द फार्मर. देन नेक्स्ट पॉइंट, कन्सिडर फॉर सिलेक्टिंग क्रॉप अँड एरिया अंडर क्रॉप क्रॉपिंग स्कीम. तर क्रॉपिंग स्कीम तयार करत असताना त्या ठिकाणी आपण क्रॉप सिलेक्शन अँड एरिया त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कन्सिडर केला पाहिजे किंवा जे काही कन्सिडरेशन आहे ते आपण या ठिकाणी क्रॉपिंग स्कीमचे पाहूयात. आपण एकदम थोडक्यामध्ये हा टॉपिक घेणार आहोत कारण परीक्षेच्या दृष्टीने हा फारसा महत्वाचा नाही. फर्स्ट पॉइंट, द अवेलेबिलिटी ऑफ लेबर थ्रू आउट द इयर. पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी लेबर अवेलेबल आहेत का नाही याचा त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. देन सेकंड पॉइंट, पीक पिरियड ऑफ पीक लोड ऑफ लेबर फॉर डिफरंट क्रॉप कॅन बी अवॉइडेड. त्यानंतर वेगवेगळ्या पिकांमध्ये जे लेबर आवश्यक असतात ते आवश्यकतेनुसार त्या लेबरचं डिवायडेशन करणं आवश्यक आहे. द कॅपिटल रिक्वायर्ड फॉर ग्रोईंग ऑफ कॅश क्रॉप. त्यानंतर कॅश क्रॉप आपण घेणार असाल तर त्या ठिकाणी त्याला किती खर्च येणार आहे, कुठल्या पद्धतीचे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. देन रिक्वायरमेंट ऑफ द अदर फार्म एंटरप्राइजेस लाईक डेअरी पोल्ट्री. त्यानंतर डेअरी पोल्ट्री जर आपल्याकडे असेल तर त्याची रिक्वायरमेंट काय काय आहे याचा सुद्धा विचार याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. देन अवेलेबिलिटी ऑफ स्टोरेज ट्रान्सपोर्ट अँड मार्केट फॅसिलिटी फॉर परशिएबल प्रोड्यूस. त्यानंतर स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट अँड मार्केट फॅसिलिटी त्या ठिकाणी जवळपास अवेलेबल आहे का नाही याचा विचार करणं आवश्यक आहे कारण काही परशिएबल प्रोडक्ट्स असतात, खराब होणारे प्रोडक्ट्स असतात. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल दूध आहे, मिल्क, ते जास्त काळ त्या ठिकाणी टिकून ठेवता येत नाही, फार्मरकडं त्या ठिकाणी फॅसिलिटी अवेलेबल नसतात. किंवा काही व्हेजिटेबल्स आहेत की त्याचं मार्केटिंग करणं लगेच गरजेचं असतं, ट्रान्सपोर्टद्वारे त्या ठिकाणी मोठ्या मार्केटमध्ये पाठवणं गरजेचं असतं. तर याचं त्या ठिकाणी सुविधा आहे का नाही याचं सुद्धा फार्म प्लॅनिंगमध्ये क्रॉपिंग स्कीम करताना आपण त्या ठिकाणी विचार करू. देन युटिलाइज
लँड 70-75% फॉर खरीफ क्रॉप्स, रिमेनिंग 20-30% एरिया इज टू बी युटिलाइज फॉर रब्बी क्रॉप्स अंडर रेनफेड रिजन. त्यानंतर रेनफेड रिजन जर असेल म्हणजे पावसावर अवलंबून असणारा जर रिजन असेल तर त्या ठिकाणी 70-75% जी जमीन आहे ती खरीप पिकामध्ये आपण गुंतवली पाहिजे आणि 25-30% जमीन रब्बी पिकांखाली आपण घेतली पाहिजे. देन शॅलो सॉइल्स यूज्ड फॉर रेजिंग मायनर क्रॉप्स अँड अंडर हेवी सॉइल्स फॉलो डबल क्रॉपिंग. तर या ठिकाणी सॉइलचे दोन त्या ठिकाणी टाईप असतात, शॅलो सॉइल आणि हेवी सॉइल. तर शॅलो सॉइल म्हणजे हलकी जमीन जर असेल तर त्या ठिकाणी मायनर क्रॉप्स आपण घ्यायचे. मायनर क्रॉप्स मध्ये मग बाजरी, ज्वारी, त्यानंतर नाचणी वगैरे असे क्रॉप्स आपण शॅलो सॉइल मध्ये घेतो. देन हेवी सॉइल्स मध्ये डबल क्रॉपिंग करतो. हेवी सॉइल्स म्हणजे काय, तर त्या जमिनीची पाणी धारण क्षमता जास्त आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, मग तिथं आपण डबल क्रॉपिंग घेऊ शकतो. देन फायनान्शियल कंडिशन ऑफ द फार्मर फॉर मीटिंग द रिकरंट एक्सपेंडिचर ऑफ ऑन द फार्म. त्यानंतर फायनान्शियल कंडिशन त्या फार्मरची कशी आहे ही सुद्धा त्या ठिकाणी आपण क्रॉपिंग स्कीम करत असताना विचारात घेतली पाहिजे. मग त्यामध्ये जे रिकरंट एक्सपेंडिचर आहे म्हणजे पीक लावल्यापासून ते काढणीपर्यंत वेगवेगळे खर्च असतात ते आपल्याला लगेच करावे लागतात, तर ते त्या ठिकाणी तो फार्मर पूर्ण करू शकतो का याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण हे पॉइंट्स पाहिलेले आहेत. क्रॉपिंग स्कीम तयार करताना कुठले पॉइंट्स विचारात घ्यायचे. देन कॅलेंडर ऑफ ऑपरेशन, पुढचा मुद्दा आहे कॅलेंडर ऑफ ऑपरेशन. इट इज द टॅब्युलर इन्फॉर्मेशन इंडिकेटिंग द टाईप ऑफ वर्क टू बी डन ऑन ईच क्रॉप ड्युरिंग इट्स लाईफ सायकल. आता कॅलेंडर ऑफ ऑपरेशन म्हणजे काय, तर टॅब्युलर इन्फॉर्मेशन आहे. आणि ही टॅब्युलर इन्फॉर्मेशन कशासाठी आपण वापर करतो, तर वेगवेगळे जे ऑपरेशन आहे त्या पिकामध्ये आपण वेगवेगळे ऑपरेशन करतो, म्हणजे पेरणीपासून तर ते पीक काढणीपर्यंत त्याचं सोईंग आहे, त्यानंतर थिनिंग, गॅप फिलिंग, त्यानंतर त्याच्यामध्ये स्प्रेईंग आपण घेतो, इन्सेक्ट प्रोटेक्शन जे ऑपरेशन्स आहेत ते आपण करतो, त्यानंतर त्याची काढणी आहे, वेगवेगळे हार्वेस्टिंग त्याची करतो. जसजसं ते फ्रुट्स हार्वेस्टिंगला येतात त्याची काढणी करावी लागते, खुरपणी करावी लागते, असे जे ऑपरेशन्स आहेत त्याला आपण कॅलेंडर ऑफ ऑपरेशन असं म्हणतो. त्यामधल्या आता ज्या स्टेप्स आहेत, स्टेप्स इन प्रिपरेशन ऑफ कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स, त्यामध्ये आता हे कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स आपल्याला तयार करावे लागतात. त्याच्या काही स्टेप्स आहेत ते आपण पाहूयात. फर्स्टली प्रिपेअर अ लिस्ट ऑफ क्रॉप अँड एंटरप्राइजेस ऑन द फार्म. पहिल्यांदा काय करायचं, तर आपल्या फार्मवरती असणारे क्रॉप आणि एंटरप्राइज कुठले कुठले आहेत. एंटरप्राइज म्हणजे काय, तर डेअरी, पोल्ट्री, फिश, फिश फार्मिंग हे एंटरप्राइज झाले. तर याचं आपण त्या ठिकाणी लिस्ट तयार करायची. मग वेगवेगळे क्रॉप असतील तर त्यामध्ये ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद अशी जी पिकं आहेत, किंवा मग टोमॅटो, जे व्हेजिटेबल असतील ते, त्यांची आपण लिस्ट तयार करायची आणि एंटरप्राइजची लिस्ट. देन प्रिपेअर अ लिस्ट ऑफ ऑल ऑपरेशन्स टू बी कंडक्टेड फॉर इच क्रॉप अँड एंटरप्राइज. त्यानंतर प्रत्येक पिकामध्ये आपण वेगवेगळे जे ऑपरेशन करणार आहे त्यांची एक वेगळी लिस्ट त्या ठिकाणी तयार करून घ्यायची. देन इंडिकेट टाइम लिमिट ड्युरिंग विच द ऑपरेशन आर टू बी कम्प्लिटेड. त्यानंतर प्रत्येक ऑपरेशनचं टाइम लिमिट त्या ठिकाणी तयार करायचं आहे. मग समजा एखाद्या पिकाची आपल्याला खुरपणी करायची असेल तर कुठल्या आठवड्यात ती खुरपणी करायची आहे किंवा कुठल्या तारखेला ती खुरपणी करायची आहे, तर त्याचं एक टाइम लिमिट त्या ठिकाणी आपण तयार करायचं आहे वेगवेगळ्या ऑपरेशन. देन इस्टिमेट द लेबर, बुलक पॉवर, मशीन पॉवर रिक्वायर्ड फॉर इच ऑपरेशन इन टर्म्स ऑफ युनिट. त्यानंतर एक इस्टिमेट प्रत्येक ऑपरेशनचा आपण तयार करायचा आहे. मग त्या ठिकाणी आपण लेबर वापरले का बुलक वापरले का मशीन वापरले. मशीन म्हणजे काय, ट्रॅक्टर किंवा पॉवर ड्रिलर वगैरे अशा ज्या मशिनरी आहेत त्या, तर त्याचं एक त्या ठिकाणी आपण इस्टिमेट तयार करायचं. लेबर वापरले असतील तर किती लेबर वापरले, मग ते लेबरचं युनिट त्या ठिकाणी लिहायचं, 8 लेबर वापरले, 10 लेबर वापरले, 15 लेबर वापरले,
किंवा बुलक पावर वापरल्या, मग एक बैल वापरला का दोन बैल वापरले का चार बैल वापरले, तर ते त्या ठिकाणी त्याचं नमूद करायचं. देन मशीन पॉवर ट्रॅक्टरच्या साह्याने केला असेल तर त्या ठिकाणी किती हावर्स वापरलं, डिझेल किती गेलं, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लिहून ठेवायच्या. देन फायनली प्रिपेअर अ कन्सॉलिडेटेड अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह वर्क शेड्यूल, आणि सगळ्यात शेवटी मग एक कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा कन्सॉलिडेटेड एकच त्या ठिकाणी वर्क शेड्यूल आपल्या फार्म मधलं आपण कॅलेंडर ऑफ ऑपरेशन मध्ये तयार करतो. तर अशा पद्धतीच्या पद्धतीने आपण स्टेप्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कॅलेंडर ऑफ ऑपरेशन या ठिकाणी पाहिलं. हा मुद्दा फारसा परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही, तुमच्या माहितीसाठी फॉर नॉलेज साठी हा आपण घेत आहोत. देन लेबर मॅनेजमेंट, ऍग्रिकल्चर लेबर इज द पर्सन हु अंडरटेक फिजिकल वर्क ऍट द फार्म फॉर वेजेस अँड जनरली 50% ऑर मोर ऑफ हिज टोटल इन्कम इज फ्रॉम सच वर्क. या ठिकाणी आता लेबर मॅनेजमेंट मध्ये आता लेबर कुणाला म्हणायचं, तर जो पर्सन असतो अंडरटेक फिजिकल वर्क, जो त्या ठिकाणी शारीरिक कष्ट करतो आपल्या शेतामध्ये आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला वेजेस देतो, म्हणजे त्याला आपण पगार देतो आणि त्याचं पूर्ण जे इन्कम आहे तो पूर्ण इन्कम त्या फार्म वरती डिपेंड असतो. 50% और त्याच्यापेक्षा जास्त इन्कम अशा कामामध्ये असतो की जो डेली तो काम करतो, त्याला आपण लेबर असं म्हणतो. टाइप्स ऑफ लेबर, टाइप्स ऑफ ऍग्रिकल्चर लेबर्स अकॉर्डिंग टू द सोर्स. आता अकॉर्डिंग टू द सोर्स मध्ये दोन टाईप आहेत, फार्मर फॅमिली लेबर अँड आउट ऑफ फॅमिली. आता या ठिकाणी दोन टाईप आहेत सोर्सचे, त्यामध्ये फार्मर फॅमिली लेबर, मग त्यामध्ये फॅमिली मेंबर्स त्या ठिकाणी एंगेज असतो. मग आता काही काही शेतकरी स्वतः शेतात काम करतात, स्वतःच्या शेतामध्ये स्वतःच काम करतात, त्याला आपण फॅमिली मेंबर्स आर एंगेज्ड ऑन हिज ओन फार्म असं म्हणतो. आणि आउट ऑफ फॅमिली म्हणजे फॅमिलीच्या बाहेरचे आपण काही रोजंदारीचे मजूर आपण घेतो. त्याचे परत चार टाईप आहेत, त्यामध्ये पहिलं परमनंट लेबर, दीज आर हायर्ड परमनंटली फॉर अ इयर, पूर्ण वर्षभर कामासाठी आपण ते परमनंट लेबर आपण आपल्या घरीच त्या ठिकाणी ठेवलेले असतात. देन सेकंड टेम्पररी लेबर, दीज आर हायर्ड ड्युरिंग पीक पिरियड ऑफ फॉर वर्क, दे आर ओनली डेली बेसिस. तर टेम्पररी लेबर म्हणजे काय, तर रोजंदारीचे जे मजूर आहेत मग ते फक्त आपण एखाद्या विशिष्ट पिरियड पुरतेच त्यांना आपण घेतो. दे आर डेली बेसिस आणि ते काय आहेत, डेली बेसिस आहेत. देन कॉन्ट्रॅक्ट लेबर तिसरा टाईप आहे, कॉन्ट्रॅक्ट लेबर, दीज लेबर्स आर एम्प्लॉइड बाय मेकिंग फिक्स्ड कॉन्ट्रॅक्ट, फॉर एक्झाम्पल डिगिंग ऑफ पीट्स, बंड कन्स्ट्रक्शन. तर असे जे लेबर आहेत कॉन्ट्रॅक्ट लेबरचे, तर ते फिक्स्ड कॉन्ट्रॅक्ट करून आपण घेतो, म्हणजे विशिष्ट कामासाठी त्याला आपण पैसे देतो. फॉर एक्झाम्पल डिगिंग ऑफ पीट्स, खड्डे खोदायचे असतील तर पर एका खड्ड्यासाठी किती खर्च येईल ते त्याला ठरवून देतो आणि त्या पद्धतीने आपण तसं कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडनं करतो. देन फोर्थ टाईप पीस रेट लेबर, पीस रेट लेबर म्हणजे काय, वर्कर पेड अ फिक्स्ड पीस रेट फॉर इच युनिट प्रोडक्शन ऑर ऍक्शन परफॉर्म रिगार्डलेस ऑफ टाईम, फॉर एक्झाम्पल पिकिंग ऑफ कॉटन. त्या ठिकाणी आपण त्याला आपण फिक्स्ड प्राइस देतो. फिक्स्ड प्राइस म्हणजे काय, तर त्याला एक कामाचे पैसे ठरवून दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल पिकिंग ऑफ कॉटन, आता कापसाची वेचणी करायची आहे तर त्याला आपण ठरवून देतो, एक एकर कापूस आपण लावलेला आहे त्या एक एकर कापसामधलं पूर्ण कापूस आपण वेचायचा आहे तर त्यासाठी किती पैसे लागतात, तर हे आपण त्याला ठरवून दिलेलं असतं, तर त्याला आपण पीस रेट लेबर असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं आउट ऑफ फॅमिलीचे चार टाईप आपण पाहिले, परमनंट लेबर, टेम्पररी लेबर, कॉन्ट्रॅक्ट लेबर, पीस रेट लेबर, आणि अकॉर्डिंग टू सोर्सचे दोन टाईप, फार्मर फॅमिली लेबर अँड आउट ऑफ फॅमिली. देन नेक्स्ट अकॉर्डिंग टू स्किल, त्यातला दुसरा टाईप होता अकॉर्डिंग टू स्किल. पहिला पाहिला अकॉर्डिंग टू सोर्स, ए टाईप अकॉर्डिंग टू सोर्स अँड सेकंड बी टाईप अकॉर्डिंग टू स्किल.
मग त्यामध्ये फर्स्ट स्किल्ड लेबर आणि सेकंड अनस्किल्ड लेबर. तर स्किल्ड लेबर म्हणजे काय, वर्क वर्कर इज कॉल्ड अ स्किल्ड लेबर व्हेन ही हॅज अ स्पेशल स्किल अँड नॉलेज. ट्रेन्ड स्किल्ड लेबर गेट्स हाय वेजेस. फॉर एक्झाम्पल ट्रॅक्टर ड्रायव्हर, सोईंग ऑल्सो नीड स्किल. तर स्किल्ड लेबर म्हणजे काय, तर त्याला प्रॉपर नॉलेज असतं त्या ऑपरेशनचं, त्याला आपण स्किल्ड लेबर म्हणतो. मग फॉर एक्झाम्पल ट्रॅक्टर ड्रायव्हर असेल तर त्याला पेरणीचं पूर्ण नॉलेज असतं, कशा पद्धतीनं त्या ट्रॅक्टरचं स्पीड ठेवायचं आहे, त्या मशीनमध्ये किती सीट टाकायचे, हे सगळं नॉलेज त्या लेबरला त्या ठिकाणी असतं, त्याला आपण स्किल्ड लेबर असं म्हणतो. देन सेकंड अनस्किल्ड लेबर. अनस्किल्ड लेबर म्हणजे काय, व्हेन अ वर्कर डज नॉट हॅव एनी स्किल, ही हॅज अनस्किल्ड लेबर अँड युटिलाइज बाय कॅरिंग इझी जॉब. तर अशा लेबरला आपण सोपी कामं देतो आणि त्याला कुठल्या पद्धतीचं नॉलेज नसतं, त्याला आपण अनस्किल्ड लेबर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल डिगिंग ऑफ पिट्स, खड्डे खोदायचे आहेत, किंवा प्रिपरेशन ऑफ बेड्स, त्यानंतर वेगवेगळे बेड्स आपण शेतामध्ये करतो, वाफे तयार करण्यासाठी त्याचा वापर करतो, त्याला आपण अनस्किल्ड लेबर असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं दोन टाईप आहेत अकॉर्डिंग टू स्किल, स्किल्ड लेबर अँड अनस्किल्ड लेबर. देन आफ्टर नेक्स्ट टॉपिक, मेजर्स ऑफ इम्प्रूव्हिंग लेबर इफिशियन्सी. मेजर्स ऑफ इम्प्रूव्हिंग लेबर इफिशियन्सी, लेबरचे जे मजूर आहेत तर त्या मजुरांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा त्याचे काय मेजर्स आहेत ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. डेफिनेशन, लेबर इफिशियन्सी इज द अमाऊंट ऑफ प्रोडक्टिव्ह वर्क डन ऑन द फार्म पर लेबर. लेबर इफिशियन्सी मीन्स इट इज द अमाऊंट ऑफ प्रोडक्टिव वर्क डन ऑन द फार्म पर लेबर. प्रत्येक लेबरचं त्या ठिकाणी जी कार्यक्षमता आहे तर ती त्या ठिकाणी प्रोडक्टिव्ह वर्क मधून त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जाते. ती डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहिली आहे. देन द लेबर इफिशियन्सी कॅन बी इम्प्रूव्ह बाय अडॅप्टिंग द फॉलोइंग मेजर्स. तर त्याचे काही मेजर्स आहेत ते आपण थोडक्यात यामध्ये पाहूयात. लेबरची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जे हे मुद्दे आहेत, तर यामध्ये डायव्हर्सिफिकेशन. फर्स्ट, देअर शुड बी सफिशियंट डायव्हर्सिफिकेशन इन फार्म बिझनेस सो एज टू कीप द लेबर फुल्ली एंगेज थ्रू आउट द इयर. पूर्ण वर्षभर लेबर त्या ठिकाणी एंगेज राहिले पाहिजे, त्यासाठी आपण डायव्हर्सिफिकेशन करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या कामांमध्ये लेबर्स त्या ठिकाणी गुंतवून ठेवायचे आहेत. देन वर्क प्रोग्राम. वर्क प्रोग्राम ऑफ वर्क शुड बी प्रिपेअर्ड वेल इन ॲडव्हान्स फॉर लेबर युटिलायझेशन. आपण वर्क प्रोग्राम आधीच बनवला पाहिजे की आज लेबरला कुठलं काम द्यायचं आहे, जेणेकरून लेबरचं त्या ठिकाणी योग्य वापर करणं शक्य होईल. देन साईज ऑफ फील्ड. फील्ड साईज शुड बी लार्ज. त्या ठिकाणी लार्ज फील्ड साईज त्या ठिकाणी पाहिजे, तरच आपल्याला लेबर इफिशियंटली त्या ठिकाणी वापरता येईल. देन इम्प्लिमेंट्स अँड मशनरी. इफिशियंट इम्प्लिमेंट्स अँड मशनरी अँड प्रॉपर अटेन्शन टू द तिअर रिपेअर्स अँड सर्व्हिसिंग इज इसेन्शियल. त्यानंतर इम्प्लिमेंट मशनरीचं त्या ठिकाणी आपण सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून लेबरला ते हाताळताना कुठल्या पद्धतीची अडचण त्या ठिकाणी येणार नाही. देन फार्म बिल्डिंग अरेंजमेंट. इट शुड बी सुटेबल टू अवॉइड वेस्टेज ऑफ लेबर इन अननेसेसरी मुवमेंट्स. त्यानंतर फार्म बिल्डिंग अरेंजमेंट जी आहे, म्हणजे आपलं गोडाऊन असेल, त्यानंतर थ्रेशिंग यार्ड असेल, याची अरेंजमेंट आपण जवळजवळ ठेवली पाहिजे, जेणेकरून लेबरचं जाण्या येण्यामध्ये त्या ठिकाणी वेळ वाया जाणार नाही. देन टाइम ऑफ वर्क. गेट द वर्क डन ॲट प्रॉपर टाइम. वीडिंग इन अर्ली स्टेज आर बेनिफिशियल डीप प्लॉविंग आफ्टर द हार्वेस्टिंग. तर टाइम ऑफ वर्क त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता वीडिंग जर आपल्याला करायचं असेल तर अर्ली स्टेजमध्येच करणं गरजेचं आहे, जेणेकरून वीडिंग चांगल्या पद्धतीनं होईल आणि वीडचा जो डॅमेज आहे क्रॉपला तो त्या ठिकाणी होणार नाही. किंवा प्लॉविंग ऑपरेशन जे आहे, नांगरणी जी आहे, तर ती आपण पीक काढल्यानंतर ती लगेच केली पाहिजे. देन वर्किंग हावर्स. डेली वर्किंग हावर्स शुड बी अकॉर्डिंग टू द सीझन. सीझननुसार डेली वर्किंग हावर्स त्या ठिकाणी ठेवले पाहिजे. इन समर सीझन स्टार्ट द वर्क
व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग. उदाहरणार्थ आता उन्हाळ्यामध्ये दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असते, मग सकाळच्या वेळेस आपण लवकर जर काम चालू केलं आणि दुपारच्या वेळेस जर सुट्टी ठेवली तर लेबरची कार्यक्षमता त्या ठिकाणी वाढते, इफिशियन्सी त्या ठिकाणी वाढते. देन फॅसिलिटीज फॉर लेबर, लेबरसाठी ज्या फॅसिलिटीज आहेत त्यामध्ये प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर, फूड ऍट स्पॉट ऑफ वर्किंग. त्यानंतर ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्या स्पॉटलाच करणं गरजेचं आहे. देन डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क, कामाची विभागणी करणं आवश्यक आहे. गिव्ह वर्क सुटेबल टू देअर कॅपेबिलिटी, त्यांच्या कॅपेबिलिटीनुसार त्या लेबर्सला त्या ठिकाणी काम देणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं आपण लेबर इफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी ते मुद्दे पाहिले. 9 मुद्दे आहेत: डायव्हर्सिफिकेशन, वर्क प्रोग्राम, साईज ऑफ फील्ड, इम्प्लिमेंट्स अँड मशिनरी, फार्म बिल्डिंग अरेंजमेंट, टाइम ऑफ वर्क, वर्किंग हावर्स, फॅसिलिटीज फॉर लेबर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क. हे असे जे मुद्दे आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. देन फार्म अकाउंट्स अँड रेकॉर्ड, नेक्स्ट पॉइंट फार्म अकाउंट्स अँड रेकॉर्ड. नेसेसिटी ऑफ अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स. तर अकाउंट्स आणि रेकॉर्डची गरज का आहे, याचे 4 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत फार्म अकाउंट्स अँड रेकॉर्ड मध्ये. फर्स्ट, फार्म अकाउंट्स विल हेल्प फार्मर्स टू नो वेदर द फार्म इज इन प्रॉफिट ऑर लॉस. त्याचा फार्म प्रॉफिट आणि लॉस त्याचा होतोय तर तो त्या ठिकाणी त्याला जज करता आला पाहिजे. देन इट विल हेल्प टू आयडेंटिफाय द वीक पॉइंट्स इन हिज फार्मिंग प्रॅक्टिस. त्यानंतर फार्मिंग प्रॅक्टिस मधल्या त्याच्या ज्या अडचणी आहेत किंवा जे वीक पॉइंट्स आहेत ते त्याला त्या ठिकाणी कळले पाहिजे. देन फार्मर कॅन प्लॅन द फ्युचर वर्ल्ड. फार्मर्सला त्या ठिकाणी फ्युचर म्हणजे भविष्यातलं जे नियोजन आहे ते करण्यासाठी अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स असणं आवश्यक आहे. देन फार्मर्स कॅन ऑल्सो वर्क आउट द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑफ मेजर क्रॉप्स. त्यानंतर मेजर क्रॉप्सचं त्याला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढणं आवश्यक आहे. मग या सगळ्यासाठी आपल्याला अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स मेंटेन करणं आवश्यक आहे. अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स आर टू बी मेंटेन बाय फार्मर्स. आता कुठले कुठले रेकॉर्ड्स आहेत की ते फार्मर्स त्या ठिकाणी मेंटेन करू शकतात, त्यामध्ये डायरी आहे पहिल्यांदा. फर्स्ट पॉइंट, इट इज युजफुल डेली रेकॉर्ड्स ऑफ ऑपरेशन कंडक्टेड, इक्विपमेंट्स युज्ड, लेबर्स एम्प्लॉयड अँड मनी रिसिव्ड अँड पेड. ही डायरी जी आहे तर त्या डायरीमध्ये तो त्या ठिकाणी जे रोजचे ऑपरेशन्स चालतात ते त्या ठिकाणी त्याची नोंद तो करू शकतो. मग त्यामध्ये कुठली अवजारं वापरली, लेबर किती होते, त्यानंतर लेबरला किती पैसे दिले, किंवा कुठलं प्रॉडक्ट आपण विकलं असेल तर त्यापासून किती पैसे आले, हे डेली रेकॉर्डमध्ये तो डायरीमध्ये त्या लिहू शकतो. देन सेकंड, कॅश रजिस्टर. इट इज रेकॉर्ड ऑफ कॅश रिसिव्ड अँड कॅश पेड. कॅश रिसिव्ड अँड कॅश पेड किती केली आहे तर ते याच्यामध्ये कॅश रजिस्टरमध्ये नोंद केली जाते. देन प्रोडक्शन रजिस्टर. इट इज रेकॉर्ड ऑफ एंटरिंग द प्रोड्यूस ऑफ क्रॉप इन्क्लुडिंग फॉडर. प्रोडक्शन रजिस्टरमध्ये आपण काय करतो की जे काही प्रोड्यूस आपलं झालेलं आहे, किती धान्य झालं, त्यानंतर किती टोमॅटो निघाले, हे आपण त्याच्यामध्ये प्रोडक्शन रजिस्टरमध्ये लिहित असतो. देन फीड रजिस्टर. एंटरिंग ऑल द कॅटल फीड. जनावरांना किती खाद्य टाकलं हे फीड रजिस्टरमध्ये आपण त्याची नोंद करतो. देन वेजेस रजिस्टर. इट इज रजिस्टर फॉर द परमनंट लेबर अँड कॉजियल लेबर हायर. जे परमनंट लेबर आणि कॉजियल लेबर आहेत त्यांच्यासाठी हे रजिस्टर आहेत आणि त्यामध्ये त्याची नोंद आपण करतो. लेबरचे नाव वगैरे, हजर होते का नाही, याची नोंदणी त्या ठिकाणी करतो. देन सीड रजिस्टर. इट इज अ रेकॉर्ड शोईंग द काइंड क्वांटिटी अँड व्हॅल्यू ऑफ सीड परचेस्ड ऑर स्टॉक्ड ऑन द फार्म. तर सीड रजिस्टरमध्ये आपण काय करतो, त्या ठिकाणी सीड कोणत्या प्रकारचं आहे, त्याची क्वांटिटी किती आहे, त्यानंतर व्हॅल्यू ऑफ सीड परचेस
स्टॉकडं, तर सीड आपण खरेदी केलेला आहे का, आपलं स्वतः आपण स्वतः उत्पादित केलेलं आहे याची नोंदणी सीड रजिस्टर मध्ये आपण त्या ठिकाणी करतो. देन इल्ड रजिस्टर, इट इज रेकॉर्ड फॉर एंटरिंग डिटेल रिगार्डिंग इल्ड ऑब्टेन फ्रॉम द डिफरंट क्रॉप्स अँड एंटरप्राइज. इल्ड रजिस्टर मध्ये आपण जे वेगवेगळे क्रॉप आहेत आणि जे एंटरप्राइज आहेत त्यांची नोंदणी त्या ठिकाणी करतो. देन जनरल रजिस्टर, इट इज रेकॉर्ड मिसेलेनियस आयटम ऑफ एक्सपेंडिचर सच एज लँड रेव्हेन्यू, वॉटर रेट, रिप्लेसमेंट ऑफ मशीन अँड टूल्स, मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर्स. तर या सगळ्यांचा रेकॉर्ड आपण जनरल रजिस्टर मध्ये करत असतो. मग त्यामध्ये जमिनीचं त्या ठिकाणी काही रेंट असेल किंवा रेव्हेन्यू असेल तो त्यामध्ये लिहितो. वॉटर रेट्स, पाण्याचे काही चार्ज असतील, विकत पाणी घेतलं असेल किंवा कॅनलमध्ये असेल तर त्याचे काही चार्जेस असतात ते याच्यामध्ये त्याची नोंदणी करतो. देन रिप्लेसमेंट अँड मशीन अँड टूल्स, त्याचा जो काही खर्च असेल तो याच्यामध्ये जनरल रजिस्टर मध्ये लिहितो. मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर मध्ये खत आणि जे काही परचेस केलेले असतील त्याची नोंदणी याच्यामध्ये केली जाते. देन इन्व्हेंटरी, शेवटचा जे रेकॉर्ड आहे ते इन्व्हेंटरी आहे. इट इज अ रेकॉर्ड ऑफ ऑल प्रॉपर्टी ऑफ द फार्मर ओन्स. फार्मरची जी काही सगळी प्रॉपर्टी आहे ती याच्यामध्ये त्याची नोंद केलेली असते. देन इट शोज द व्हॅल्यू नंबर ऑफ इच आयटम सच एज लँड, बिल्डिंग, वॉटर सप्लाय, लाइव स्टॉक, इम्प्लिमेंट्स, मशिनरी, फार्म प्रोड्यूस, फीड्स, फर्टिलायझर्स अँड कॅश इन हँड इन द बँक. तर ह्या सगळ्या गोष्टींचं इन्व्हेंटरीमध्ये नोंद केलेली असते. मग त्यामध्ये बिल्डिंग, लँड, वॉटर सप्लाय, लाइव स्टॉक, इम्प्लिमेंट्स, मशिनरी किती आहेत, फार्म प्रोड्यूस किती झालंय, फीड किती आहे, फर्टिलायझर्स, त्यानंतर कॅश इन हँड हातामध्ये त्याच्या किती पैसे आहेत किंवा बँकेमध्ये किती पैसे त्याचे ठेवलेले आहेत, या सगळ्यांचं रेकॉर्ड इन्व्हेंटरी रजिस्टरमध्ये केलं जातं. देन फार्म रेकॉर्ड्स, फार्म रेकॉर्ड्स जे आहेत म्हणजे शेतीची नोंदणी कशा पद्धतीने केली जाते किंवा नोंदणी करण्याचे त्या ठिकाणी त्या डॉक्युमेंट्सला काय म्हणतात एक थोडक्यात आपण ते पाहूयात. त्यामध्ये फर्स्ट रेव्हेन्यू रेकॉर्ड 7/12 एक्स्ट्रॅक्ट, त्याला आपण 7/12 उतारा असं म्हणतो. 7/12 एक्स्ट्रॅक्ट, द एक्स्ट्रॅक्ट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट, त्याचे दोन पार्ट आहेत, एक्स्ट्रॅक्ट नंबर 7 अँड एक्स्ट्रॅक्ट नंबर 12. त्यामध्ये उतारा नंबर 7 आणि उतारा नंबर 12 असे दोन पार्ट आहेत, त्याला आपण 7/12 एक्स्ट्रॅक्ट असं म्हणतो. द एक्स्ट्रॅक्ट नंबर 7 कन्सिस्ट ऑफ सर्वे नंबर ऑफ लँड, त्यामध्ये जो 7/12 उतारा आहे तर त्यामध्ये सर्वे नंबर त्यामध्ये घेतला जातो ऑफ द लँड, जमिनीचा त्या ठिकाणी गट नंबर असतो, नेम ऑफ द लँड ओनर, त्यानंतर जमीन मालकी कुणाची आहे, द एरिया ऑफ द लँड आणि त्याचा एरिया त्या ठिकाणी नमूद केलेला असतो. देन इट कन्सिस्ट ऑफ द नेम ऑफ द टेनंट, रेकॉर्ड ऑफ लोन एक्सटेंडेड बाय द गव्हर्नमेंट एजन्सी. त्यानंतर टेनंटचं नाव त्याच्या ठिकाणी असतं, म्हणजे वारसदार जे आहेत त्यांची नावं त्यामध्ये 7/12 लिहिलेली असतात. देन रेकॉर्ड ऑफ लोन, त्यानंतर त्यांनी कुठलं कर्ज घेतलेलं आहे का, त्या कर्जाची नोंद त्या 7 लिहिलेली असते. देन एक्स्ट्रॅक्ट 12 कन्सिस्ट ऑफ डिटेल ऑफ क्रॉप ग्रोन ऑन द लँड, टाईप ऑफ कल्टिवेशन, इरिगेटेड ऑर रेनफेड. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट 12 जो आहे म्हणजे 12 जो उतारा आहे तर त्या उतारामध्ये कुठले क्रॉप्स त्या ठिकाणी त्या जमिनीवरती घेतलेले आहेत त्याची नोंदणी त्याच्यावरती असते. मग ती जमीन इरिगेटेड आहे का रेनफेड आहे, म्हणजेच बागायती आहे का जिरायती आहे याची नोंद त्या ठिकाणी घेतलेली असते. देन इट इज वन ऑफ द डॉक्युमेंट दॅट प्रोव्हाइड्स इव्हिडन्स ऑफ ओनरशिप ऑफ लँड, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेकॉर्ड ऑफ राईट ऑर रेकॉर्ड ऑफ लँड राईट. तर हे जे रेकॉर्ड आहे 7/12 ते जमिनीचा मालकी हक्क दाखवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. ओनरशिप ऑफ लँड त्या ठिकाणी नमूद करण्यासाठी याचा वापर केला जातो. देन 6 एक्स्ट्रॅक्ट 6 उतारा असं आपण त्याला म्हणतो. पुढचा
जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो इट इज रेकॉर्ड ऑफ ट्रान्सफरिंग द टायटल ऑफ ओनरशिप ऑफ लँड फ्रॉम वन टू अनदर पर्सन आफ्टर सेल ऑर डायव्हर्जन. याचा वापर जो आहे तर तो एका शेतकऱ्याकडनं दुसऱ्या शेतकऱ्याकडनं मालकी हक्क ज्यावेळेस जातो त्यावेळेस 6D एक्स्ट्रॅक्टचा वापर केला जातो. इट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम महाअभिलेख ऑफ महाराष्ट्र. आणि हा कुठे मिळतो तर महाअभिलेख म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट आहे तिथून तो घेतला जातो. देन इट इज मेंटेन बाय तलाठी आणि तलाठी त्याचं मेंटेन करतो. आफ्टर परचेस ऑफ न्यू प्रॉपर्टी द नेम ऑफ ओनर ट्रान्सफर्ड ऑन 712 एक्स्ट्रॅक्ट बाय युझिंग दिस रेकॉर्ड. त्यानंतर एखाद्याने जर नवीन जमीन खरेदी केली तर ती जमीन खरेदीचं नाव नोंदणी 712 आपण लावून घेतो आणि ती लावण्यासाठी आपल्याला 7D एक्स्ट्रॅक्टची आवश्यकता असते म्हणजे 60D उतार्याची आवश्यकता असते. देन यातला लास्ट पॉइंट 8A एक्स्ट्रॅक्ट 8A चा उतारा त्याला आपण खाते उतारा असं म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज खाते उतारा अँड प्रोव्हाइड्स डिटेल ऑफ टोटल होल्डिंग ऑफ ओनर. त्यामध्ये पूर्ण ओनरची माहिती असते म्हणजे समजा एखादा शेतकरी असेल तर त्याच्या वेगवेगळ्या गटामध्ये शेती असते वेगवेगळ्या भागामध्ये त्याची शेती असते मग ते सगळी शेती त्या 8A मध्ये त्या ठिकाणी दाखवलेली असते. देअरफोर इट इज यूज्ड टू कॅल्क्युलेट द टोटल होल्डिंग ऑफ द प्रेझेंट ओनर. आणि पूर्ण त्याची जी होल्डिंग आहे त्याची पूर्ण जी जमीन आहे त्याचं कॅल्क्युलेशनसाठी 8A चा उतारा त्या ठिकाणी तयार केलेला असतो. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये पाहिलं 712 6D एक्स्ट्रॅक्ट आणि 8A चा उतार हे 3 त्या ठिकाणी महत्वाचे आहेत शेती कामासाठी ते नेहमी आवश्यक असतात. तर अशा पद्धतीने आज आपण जो आपला फार्म मॅनेजमेंटचा जो 5वा लेसन आहे त्यामधला शेवटचा पार्ट आपण पाहिला मग त्यामध्ये आपण त्या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी आज आपण अभ्यासलेले आहेत. मग त्यामध्ये फार्म प्लॅनिंग देन आफ्टर फार्म बजेटिंग देन क्रॉपिंग स्कीम देन कॅलेंडर ऑफ ऑपरेशन कन्सिडरेशन ऑफ कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स या ठिकाणी पाहिले देन आफ्टर फार्म लेबर्स देन फार्म अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स या ठिकाणी पाहिले मग त्यामध्ये 712 6D आणि 8A उतारा या ठिकाणची माहिती आपण थोडक्यात पाहिलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपलं 5वा लेसन या ठिकाणी आपण आपला झालेला आहे. तर विद्यार्थ्यांना सूचना आहे की या चॅप्टरच्या खाली दिलेला जो एक्सरसाइज आहे तो तुम्ही होमवर्क त्या ठिकाणी करायचा आहे आणि ती होमवर्कची वही तुम्ही मेंटेन ठेवायची आहे जेणेकरून परीक्षेला अभ्यास करताना तुम्हाला सोपं जाईल आणि कॉलेजला आल्यानंतर ती माझ्याकडनं तपासून घ्यायची आहे. तर आजचा टॉपिक आपला या ठिकाणी आज आपण थांबवतो. धन्यवाद.